अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहुया काही ठळक वृत्त। आज जामनेर येथे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचा 45वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। यानिमित्त माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामुळे अजूनही या योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही आणि म्हणून अंत्योदयचं ध्येय हेच आहे, उद्देश हाच आहे की त्या शेवटच्या माणसापर्यंत आपण जाऊन या योजनेचा लाभ त्याच्या पत्रामध्ये पाडून दिला पाहिजे। त्याचं जीवनमान कसं होत आहे, त्याच्या डोक्यावर छप्पर कसं येईल, त्यासाठी घरकुलाची योजना त्या ठिकाणी आपल्याकडे आहे, गॅस त्याला कसा मिळेल, शौचालय स्वच्छ भारताच्या दृष्टीने शौचालय त्याला कसं देता येईल, अशा अनेक योजना आहेत। या योजना त्या माणसापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचायच्या आहेत आणि खऱ्या अर्थाने मग आपण भारतीय जनता पक्षाचं काम करतो आहोत, आपला उद्देश आपण सफल करतो आहोत असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेन की अंत्योदय हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या आपल्या परिसरामध्ये, गावामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये शेवटच्या माणसाला लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सर्वांनी मदत करायची आहे आणि आपलं जे ब्रीदवाक्य आहे ते सफल कसं होईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करतो। पुन्हा आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 6 एप्रिल आपल्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।